नमस्कार शेतकरी बंधू, आमच्याकडे गहू पिकामध्ये जवळपास 7 वाण उपलब्ध आहे। हे सर्व वाण गेल्या 4 ते 5 वर्षापासून आम्ही विकत असू। सर्व वाणांचा परफॉर्मन्स नाशिक विभागामध्ये अत्यंत चांगला आहे। तेव्हा आपण वाणानुसार माहिती जाणून घेऊ। पहिले आहे कोहिनूर पूर्ण शरबती 1544। हे वाण MP सेहूर प्रकारातील असून याची सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे चपातीची गुणवत्ता। याची चपाती अत्यंत नरम प्रकारातील आहे। कोहिनूर शरबतीचे उत्पादन अनुकूल परिस्थितीमध्ये 20 ते 22 क्विंटल सहज निघते। हे वाण तांबेरा रोगास सहनशील आहे। याचा संपूर्ण कालावधी 115 दिवसाचा असून 20 किलो पॅकिंगमध्ये ते आपल्याकडे उपलब्ध आहे। दुसरे वाण आहे कावेरी 51। या वाणाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ओंबीचा आकार। सर्वात मोठी ओंबी या वाणाची बघण्यास मिळते। अत्यंत उत्तम रंग या वाणाच्या दाण्यांना येतो, तसेच सर्वोत्तम उत्पादन देखील हे वाण देते। अनुकूल परिस्थितीमध्ये 22 ते 24 क्विंटल पर्यंत या वाणाचे उत्पादन मिळते। तिसरे आहे बॉम्बे सुपर सीडचे कुबेर। हे वाण नरम चपातीचे वाण म्हणून प्रसिद्ध आहे। याचे उत्पादन 20 ते 22 क्विंटल प्रति एकर अनुकूल परिस्थितीमध्ये मिळते। याचे दाणे सोनेरी आणि 21-89 प्रमाणे थोटके असतात। मध्यम पाण्यामध्ये देखील याचा परफॉर्मन्स चांगला मिळतो। चौथे आहे बॉम्बे सुपर सीडचे बॉम्बे 47। याची उंबी देखील कावेरी 51 प्रमाणेच अत्यंत मोठी असते। चपातीची गुणवत्ता देखील चांगली असते। याचे उत्पादन बागायत जमिनीमध्ये आणि अनुकूल परिस्थितीमध्ये 22 ते 24 क्विंटल पर्यंत सहज निघते। याचे दाणे आकाराने मोठे आणि चमकदार असतात। यानंतर येते आजीज सीड्सचे 102 नंबर। हे वाण चांगले उत्पादन देणारे असून 20 ते 24 क्विंटल पर्यंत याचे उत्पादन मिळते। चपातीच्या गुणवत्तेसंदर्भात या वाणाबाबत मत ग्राहकानुसार वेगवेगळे असू शकते। कोहिनूर कंपनीचे आणि बॉम्बे कंपनीचे लोकवण सुद्धा आमच्याकडे उपलब्ध आहे। हे वाण कमी पाण्यात येणारे असून कमी पाण्यात देखील याचे उत्पादन चांगले असते। या वाणाचा वापर मांडे बनवण्यासाठी विशेष करून केला जातो। चपातीच्या गुणवत्तेबाबत चपाती काही प्रमाणात कडक होऊ शकते, परंतु कमी पाण्यात येणारे वाण असल्यामुळे दुष्काळी परिस्थितीमध्ये याची मागणी सर्वाधिक असते। यानंतर कोहिनूर आणि बॉम्बे कंपनीचे 21-89 हे वाण सुद्धा आमच्याकडे उपलब्ध आहे। 21-89 हे वाण MP सेहूर प्रकारातीलच वाण आहे। दाण्याचा आकार तुलनेने थोटका असतो। नाशिक विभागामध्ये आजही कित्येक शेतकरी बांधवांना 21-89 वाणाची चपाती आवडते। अनुकूल परिस्थितीमध्ये याचे उत्पादन देखील 18 ते 20 क्विंटल पर्यंत मिळू शकते। गावाचे हे सर्व वाण आणि त्याचे उत्पादन हे अनुकूल परिस्थितीमध्ये सांगितलेले आहे, तसेच चपातीची गुणवत्ता ग्राहकानुसार प्रत्येकाची आवड हा विषय सुद्धा विभिन्न असू शकतो। हरभरा या प्रकारामध्ये आमच्याकडे 2 वाण उपलब्ध आहे। जिराई आणि बागायत या दोन्हींमध्ये वापरता येईल असे गावठी प्रकारातील वाण म्हणजे कोहिनूर कंपनीचे विजय। याचा संपूर्ण कालावधी 110 दिवसाचा असतो। उत्पादन जिरायत प्रकारामध्ये सुद्धा 6 ते 7 क्विंटल, तर बागायत जर जमीन असेल तर 12 क्विंटल पर्यंत याचे उत्पादन अनुकूल परिस्थितीमध्ये येऊ शकते। दुसरा आहे मोठे काबुली प्रकारातील वाण म्हणजे बॉम्बे सुपर सीडचे आभार। हे वाण आकाराने मोठे असल्यामुळे 1 एकर करता किमान 30 किलो बियाणे लागते। याचे उत्पादन अनुकूल परिस्थितीमध्ये 10 ते 12 क्विंटल पर्यंत सहज निघते। लक्षात ठेवा, गहू आणि हरभरा या दोन्ही पिकांना नत्र, स्फुरद आणि पालाश स्थिर करणाऱ्या जीवाणूंची बीज प्रक्रिया आवश्यक करा। त्याकरिता आमच्याकडे इफको तसेच RCF कंपनीचे NPK कन्सोर्शिया उपलब्ध आहे। बियाण्याला जैविक खताची बीज प्रक्रिया झाल्यानंतर कार्बेंडॅझिम या बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करणे विसरू नका। विशेष करून हरभऱ्याकरता ती गरजेची आहे। तसेच हरभरा पीक करताना हरभरा पेरून पाणी अजिबात भरू नये, अन्यथा बियाणे उगवण्यास अडचणी येतातच।
वर दर्शवलेले सर्व बियाणे आमच्या दुकानांमध्ये म्हणजे कृषी विकास बीज भांडार नाशिक येथे उपलब्ध आहे। तेव्हा रब्बी सीजन करिता एकदा आमच्या संस्थेला अवश्य भेट द्या आणि तुमच्या पसंतीचे वाण निवडा ही विनंती। वाणांच्या किमतीसाठी 90 96 24 57 47 या नंबरला व्हॉट्सअप करून माहिती मिळवा। कृपया फोन करणे टाळा। आपल्या सदैव सेवेत कृषी विकास बीज भांडार नाशिक। धन्यवाद।